सगळ्यात मेन मार्केट हा असा गर्दी बघा गर्दी पण बघा आणि गाडी पण बघा कशी येतली आता आणि या गाडीत ब्रेक नीट नाही त्याच्यामुळे आमका आता जरा सावकाश चला त्या दिवशी एक बघितला त्या दिवशी बघितलात आणि सगळे क्लोज एन्काउंटर जातले आता जाता आता वांगी बरी होत वांगी बरी होत मालक दुकानाचे मालक ताजी स्पेशल अन्नाचा फ्रेंड आहे काय नाव अन्ना मित्राचा नाव सांग रे तुझा अल्ताप अल्ताप तर टोमॅटो कसे किलो 20 रुपये आणि पटपट पटपट सांग भाजीचे रेट कांदे कसे रे तुझ्याकडचा फुकट सुद्धा नको माका तर कसे काय म्हणणे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर मंडळी आपला दिवस चालू झालेला आहे सकाळी करेक्ट 4 वाजता. मी 4 वाजता उठलोय आणि रेडी वगैरे होऊन करेक्ट 5 भाडं होतं मला. तर 5 वाजता भाडं घेऊन मी आलोय रेल्वे स्टेशनवर आणि एक ट्रेन कुठची तरी गेली मुंबईला मला वाटतं नेत्रावती गेली आणि अजून तरी दुसरी गाडी तिकडनं इकडे आलेली नाही. 1-2 गेल्या पण एक्सप्रेस असतील तर थांबल्या नसतील इकडे किंवा फास्ट जाणारे असतील मला एवढं माहीत नाही ट्रेनचं कारण मी मुंबईला जस्ट एकदाच आलोय ट्रेनने आणि असं आपण एकदाच गेलोय म्हणजे टोटल 2 वेळाच गेलोय मामाकडे गेलो होतो तेव्हाच. त्याच्यानंतर मी एवढ्या आता 7-8 वर्षात मुंबईला गेलेलोच नाही आणि मला इकडचं वातावरण जास्त आवडतं त्याच्यामुळे मुंबईला जास्त अशी म्हणजे वाटत नाही जायसारखं आपल्या इकडचं गाव सोडून. तर आणि मंडळी आज बुधवारचा दिवस आहे तर जबरदस्त मजा येणार खतरनाकवाली जबरदस्त. आज गर्दी गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार जास्त करून आणि कुठे जातोय काय करतोय तुम्हाला दिसेलच. तर शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला मजा येईल. आणि मंडळी आपला जो सिलेंडर आहे ना तर काकांनी याचा त्या दिवशी पिन याची निघाली तुम्ही बघू शकता. आणि मंडळी आपला जो सिलेंडर आहे ना तुम्ही बघू शकता हा तर याची पिन व्हायब्रेट होऊन त्याची क्लिप पडली आणि निघाली. तर काकांनी त्या दिवशी प्रेस केला आणि संपूर्ण याचा गॅस संपून गेलेला आहे तुम्ही बघू शकता. याची लेवल एकदम 0 वरती आलेली आहे आणि आता याचं काय मला वाटतं शोरूममध्ये जाऊन मला भरून घ्यावा लागणार. तर बघूया कधी आता नेक्स्ट टाइम शोरूमला जेव्हा जाईन तेव्हा आता अपॉइंटमेंट घेऊन जावं लागणार आता ऑइल चेंज करायचं असेल तेव्हा. आणि बघूया मग शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला मजा येणार आणि कुठेतरी फिरायला घेऊन जाणार मस्त मस्त ठिकाणी रिक्षाचा एक्सपिरियन्स आणि रिक्षातनं फिरवणार तुम्हाला लय मजा येणार जबरदस्त भारी. आणि 1-2 प्लॅन्स आहेत पुढे तर पहिला तरी एकच सांगतो दुसरा तो नंतर बघूया. तर तो तुम्हाला कळेल काय आहे तो झाल्यानंतर तुम्हाला सांगेन कशाप्रकारे काय आहे. तर तुम्ही जसा सपोर्ट करता तसा सपोर्ट करा. आणि मी मंडळी जसं इकडे आलं ना 5:30 वाजता इकडे पोहोचलो सोडलं आहे तेव्हापासून इकडे बसून आहे आता करेल वाजले 6:30 वाजलेत. तर आता मी विचार करतो की आमच्या स्टँडवरती जाऊन थांबतो इथे थांबून काय करणार तर ट्रेन येते का माहिती नाही तर चेक तरी करतो ट्रेन कुठची येणार आहे का नाही ते. आणि इकडे पण रिक्षा आता नाही आहेत इकडे भरपूर रिक्षा असतात. मी आल्यापासून बघू शकताय हेच पहिले लोक बाहेर पडत आहेत आणि 2 रिक्षा आहेत आणि इकडे 1 रिक्षा आहे. तर मग अशी मोबाईल पडला होता तुम्ही बघितलात ना हातानं निसडला पटकन खाली. तर जाऊया आता आपल्या स्टँडवरती आणि मग बघूया कुठे कुठे जायचं आहे ते. तर म्हणजे भेटतो डायरेक्ट 11:30 वाजता तर बऱ्याच वेळानंतर गाडी घेऊन निघालोय आणि आलो होतो मच्छी मार्केटच्या इथे. तर जसं की तुम्हाला बोललो आज बुधवार आहे तर गर्दीचा दिवस आज आणि जाता तर बघून जाऊया आता कुठची कुठची दुकानं लागली काय. आणि इकडे आलो होतो म्हणजे रेल्वे स्टेशन साईड रोड इकडे आले नाही तिकडनं आलो बाजारात कारण आज रिक्षा वगैरे काय आजमध्ये गाडी घालायला मिळणार नाही आणि आज शक्यतो प्रयत्न करेन की तुम्हाला बाजाराचे रेट्स वगैरे काय 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 लागतं कशा प्रकारे दुकानं लागतात बाजारात किती बाजार आहेत म्हणजे कुठच्या कुठच्या साईडला कुठची दुकानं लागतात ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आणावर आहे सगळं आणा आल्यानंतर सगळं ते ठरणार आणि आता कसं धंद्याचा टाईम आहे जाऊया तुम्हाला दाखवत आता ट्राफिक इकडनं चालूच झालं तसं बघायला गेलं. आता मी करेक्ट संदेश टी स्टॉल कुडामध्ये अजून एक फेमस हॉटेल आणि खूप जुनं आणि बऱ्याच जणांच्या परिचयाचं हॉटेल संदेश टी स्टॉल दुकाने लागलीत बऱ्यापैकी. मागच्या वेळेस एकदा ना कुठच्या तरी बुधवारी कमी होती दुकानं जातात ही बरोबर झलक मारून जाऊया आता इकडे आलोय वाडे घेऊन तर चला नवलेश दादा बिग सपोर्टर ही समोर गाडी चालते ना ती त्यांचीच आहे भाई आणि दादा ये
जसं की मी मागच्या वेळी बोललो होतो तुम्हाला, कुडाळला, कुडाळ हे महत्वाचा तालुका आहे एक मोठा. मंडळी फायनली वाजलेले आहेत 1:30 आणि आना आलेला आहे रोजच्या टाइम वर. तर मंडळी आम्ही जाऊन आलोय मनवा मध्ये, तर आनाने आज काहीच खाल्लेलं नाही, तर भूक लागलेली नाही, तर मी मिक्स भाजी आंबोळी घेतली आणि स्प्राईट घेतलेलं आहे, तर थंड फक्त एक आणि घेतलेलं, बाकी काय घेतलेलं नाही. काय म्हणतो? काय नाही, कंटाळलो. तर म्हणजे आज आम्ही ठरवलंय, तर तुम्हाला बुधवारचा बाजार प्रॉपर दाखवून आणतो, कुठे कुठे काय आहे, कुठच्या साईडला, जसं की बोलतो ना आम्ही सगळ्यात जवळ जवळ आहे म्हणून कुडाळमध्ये, तर बाजारपेठ केवढी मोठी आहे आणि कुठपासून चालू होते आणि कुठे जाऊन संपते, तर तुम्हाला सगळं दाखवतो. तर आता निघूया आणि टू व्हीलरवरनं जातोय आणा, तर मी गाडी चालवणार आहे, तर कॅमेरामॅन बनणार आहे आणा, तर अजिबात विसरू नका, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला जबरदस्त मजा येणार आहे आणि पूर्ण बाजार फिरून आणतो तुम्हाला, इकडनं स्टार्ट करणार डायरेक्ट आणि बाजारात असे फिरून शिवाजीनगरमधनं परत रिटर्न येणार, तर तुम्हाला जबरदस्त मजा येणार आणि गर्दी किती असते, काय असते आणि कशाला आम्ही म्हणत असतो कुडामधला, म्हणजे सिंधुदुर्गामधला कुडाला हार्ट कशाला म्हटलं जातं आणि बाजार कुडामधला सगळ्यात मोठा कशाला बोललं जातं, तर तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया, ट्रॅफिक बघा किती, ट्रॅफिक किती असणार बघूया. गाडी आपली इथेच आहे, SS मोबाईल शॉपीच्या इथेच करेक्ट आपण उभे आहोत, गाडी घेऊया आणि निघूया. निघालोय आणि पोलीस स्टेशन रोडला, तर आता तुम्हाला दिसेलच आणि आज गाडी चालू आहे आणि आज जरा दमलेला आहे त्याच्यामुळे. ओ माकड दिसलो असतो, हो रोड क्रॉस केल्याने एकदम स्पीडात आणि अजून गर्दी बघू मिळतील एकदम जबरदस्त. आणि टू व्हीलर वरनं फर्स्ट ब्लॉग असतो आमचो, म्हणजे बाजाराच्या दिवशी बाजाराच्या दिशेक जातो. गावांचा तर खूप विचारलाय, तर आता कुडाळमधनं कोण असत, कुडाळमधनं किती जण असत, कुडाळ कोणाचं शहर असा, तर त्यांनी कमेंट करा पटापट, बघूया किती जण आपल्या कुडाळासाठी कमेंट करतात बघूया. नाहीतर असं नको की बघून पुढे गेलो, एक कमेंट तरी करा नाही तर एक शेअर तरी करा. तर आता आहे ना बाजारपेठ चालू झालेली आहे, बाजारपेठ म्हणण्यापेक्षा ही आता दुकानं पहिल्यापेक्षा जास्त वाढलेली आहे, मी बघत आहे सगळे एकदम फळांची दुकानं असतात पहिली तर आहे की अरे उतर आना उतर वांगी बरी होत, वांगी बरी होत, मालक दुकानाचे मालक दादा जरा आमचा रेट सांग, कसे कसे काय काय असत भाजी बघून या, भाजी भाजी काय वाटत आना, कसं स्पेशल ताजी स्पेशल आणाचा फ्रेंड आहे, काय नाव आना मित्राचा, नाव सांग रे तुझा, अल्ताप, अल्ताप. तर टोमॅटो कसे किलो? 20 रुपये. आणि हे पट 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 सांग भाजी पटापट, मी फरस बी 20 पाव, सगळी भाजी 20 पाव, सगळी भाजी 20 पाव. बुधवार बाजाराचा दिवस, चांगला रेट आहे मंडळी, या आणि आस्वाद घ्या, आता पुढच्या बुधवारी या, ब्लॉग उद्या येणार त्याच्यामुळे पुढच्या बुधवारी या. मीच फ्रेंड आहे तर दादा कांदे मी विचार, कांदे कसे विचार, ए कांदे कसे रे, तुझ्याकडचा फुकट सुद्धा नको माका, दिलंय रे जाऊन येतोय संध्याकाळी व्हिडिओ उद्या. तर मंडळी पुढे चला, काही कळणार नाही, आपला संबंध नाही इथे आणि इथे प्रमाणाच्या पेक्षा बाहेर गर्दी दिसते, त्याच्यामुळे चपलांचं सेल आहे, गर्दी बघा. ही मंडळी बाहेरचा एरिया आहे, ही चपलांची गर्दी नाही आहे, चप्पल घेणाऱ्यांनी कमी आणि गर्दी जास्त काय रे, तो विषय वेगळा तुला सांगतोय मग कसली गर्दी आहे ती.
मंडळी कांद्याचा पोता विचारून लागेल आता. कांदे बघा, कांदे कांदे 5 किलोचा पोता आहे. कांदे बटाटे हे बघा. कांदे नाही लसूण बघा. लसूण कसा पोता कांदे कसे दे. पांढरे कांदे आहेत, पांढरे कांदे 100 रुपये 5 किलो. गावठी आवळे पाठीमागे जर गाडी नाही तर पुढची गाडी बघी आणि आतमध्ये. आता या बाजारात स्टार्टिंग असून बघा, सगळ्यात मेन मार्केट हा असा. गर्दी बघा, गर्दी पण बघा आणि गाडी पण बघा कसे येतले आता. आणि या गाडी ब्रेक नीट नाही, त्याच्यामुळे आमका आता जरा सावकाश चालला. त्या दिवशी एक बघितला, त्या दिवशी बघितलात आणि सगळे क्लोज एन्काउंटर झाले. आता जाता आता वैभव साऊंड बोवांची ना खांद्यावर पकडतो म्हणलं. म्हणजे वाचा केले जसा की बोललो आम्ही मारुती मंदिरच्या पुढे गेलो, क्रॉस केलो, व्हिडिओ जरा कट झालो होतो, तर ऍडजस्ट करून घ्या. चने शेंगदाणे कोणा कोळी असले तर लवकर या. हे बघा चने शेंगदाणे, चने शेंगदाणे चिरमुदे. चने शेंगदाणे आणि चिरमुले लहानपणी भरपूर खाला असतात. रिझर्व लागा गेलो काय. होय म्हणजे आता आपण जातो पान बाजारात. चला तर पान बाजारात इल्ले आपण येऊ नाही. आता पोचतलो ना रे, अजून आतमध्ये जाऊ ना. येऊ जाऊ ना, जातलो. गर्दी बघा, गाडी पण चालवताना तरी कायच नाही. दुपारा म्हणा दुपारची इतकी गर्दी असते, सकाळी संध्याकाळी आता 5 वाजता तर भरपूरच असतली या गर्दी. आज पूर्ण मासे मार्केटात पण पूर्ण जाम. लँग्वेज अरे मालवणी रिझर्व्ह रे आम्ही. आज बुधवार, आज बुधवार, आज मालवणी काय गावात तेव्हा मालवणी बोलायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मालवणी बोलायचं असं नाही की भाषेतच बोलावं असं काय नाही. आणि इकडे म्हणजे अमित स्पोर्ट कुडा ऑल फेमस सर, तिकडे पण जायचं आहे एक दिवस. मला कुठचे कुठे असेल तरी नवीन बॅट्स वगैरे कुठचे याचे ब्रँडचे आले तुम्हाला सगळं दिसणार. तर आता आपण एंट्री करणार आहोत पान बाजारात. इकडे तुमका कांदे बिंदे गावतले स्वस्त, पूर्ण मार्केट आहे इकडे. म्हणजे कांद्यांचं मार्केट इकडे आहे बरे, इकडे दोन्ही साईडला लेफ्ट आणि बटाट्या आणि भेटत, लेफ्ट आणि राईट साईडला. आणि इकडे पण आहे बघा, पूर्ण मार्केट आहे. कांदे बटाटे आपण चाललंय खाली. लिंबू बघा. आम्ही आता आता मासे मार्केटातली गर्दी आता कमी झाली असतली. मासे मार्केटात ना दीड वाजन गेलो तरी पण मासे कशी घेऊन बसली आहेत बघा. मी आता चाललो मासे मार्केटात, गर्दी तर ह्या साईडी असतली सगळी गर्दी. ह्या साईडी आमच्या मासे घेऊचे नाही तरी पण आम्ही याची फेरी मारून जातो. तुमच्या दाखवण्यासाठी आम्ही इलो मासे घेऊचे नाही आमका. बघा ऐसून चालू आहे बघा, सगळे सुके मासे आणि सगळे. हे बघा गर्दी कमी आहे आता, दुपार झाली. बांगडे आता नको, हा नको उतर नको वास कंटाळा येतो. हा पोरगो गुनिया काकी सांगता पोरगो गुनिया म्हणा. रनिंग मध्ये
रिटर्न जाऊया आणि मच्छी मार्केट साठी स्पेशल ब्लॉग बनवूया, म्हणजे फक्त मच्छी मार्केटचाच दाखवूया, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कळत रेट्स वगैरे काय असतो रविवारी, कारण आता 2 वाजे दिलेले असत, परत आम्ही रिटर्न जाऊ काय चिकन शॉप. आज मी काय वारी मारूक नाही, आता जरा तामन वाडी मारूक आम्ही परत इलो. हा बघा कोण दिसतोय, मित्र होतो, कॉलेजात होतो एकत्र. आमच्याकडे असेसरीज नाहीत काय रे ना, असेसरीज नाहीत आमच्याकडे, पण आमका दाखवची चूल आता आमच्या काय रे, काहीतरी करूची जिद्द असा. शेवट पर्यंत, शेवट पर्यंत प्रयत्न नाही सोडत. आणि कामात वगैरे ऍडजस्ट करून करतो काय रे ना सगळा सगळा. हो आता परत दुटी 2:30 जाऊ गया. तर म्हणलं तुमचं एक शेअर इकडे आम्ही इकडून जाऊया. आता आपण जातोय शिवाजीनगर, शिवाजीनगर मध्ये बघा पूर्ण कपड्याची दुकान आणि भेटणार इकडे इकडे आहे, इकडे पण आहेत कपड्याची दुकानं. तर म्हणजे मगाशी तुम्ही बघला तर गर्दी होती चपलाच्या दुकानात, वेळेत आम्ही इलेले असं ट्रॅफिक बघा कसा ट्रॅफिक आहे बघा, कसे बघाय करतो आता गाडी बघा कसे चालवतले, पैसू नाही घालतले आणि जे लांब ते आधीच सावध अर्धे रिटर्न जातो हे बघा फिरवतात बघा कसे गाडी मागे, ट्रॅफिक फुल ट्रॅफिक झालेला नाही आमका जाऊकत नको कारण आमका वरच जाऊचा, त्यामुळे आम्ही अडकलो. कुडाचा ट्रॅफिक आहे बघा मुंबई आणि मंडळी इच्छा करते त्यांनी चौथ्या गेला गाडी चालवू शकतोय मंडळी. फायनली आम्ही फिरायन इल्ले असो आणि 15-1 मिनिटात आम्ही सगळं फिरायन इल्ले असो आणि आजचा ब्लॉग ना अर्धो मालवणी झालो अर्धो शुद्ध झालो, तर तुमका मजा येतली मालवणी शुद्ध ऐका समजावून घ्या, समजावून घ्या आणि जरा जरा कळतला तुमका, म्हणजे जर बाहेर ना खायचं असतात तर नाही तर आमच्याकडचे मुंबईत गेले होते त्यांना तर सांगूची गरजच नाही का काय बोलतो आणि काय नाही. तर आपलं बाजारपेठ, आपली बाजारपेठ कशी वाटली आणि जर खूप वर्षानंतर बघत असेल तर पहिली याच्यापेक्षा जास्त गर्दी होती का आता जास्त गर्दी, आता कमेंट करून सांगा. तर मंडळी आता काय नाही, आता आम्हाला आणा कामाला जातो का थोड्या वेळात, 2:30 पावणे 2 झाले मंडळी, म्हणजे फास्ट इलो आम्ही 2 पटकन. मच्छी मार्केट का तुमका रोज येते, मी कधी नेऊन दाखवू शकते, तर तसं कमेंट करा तुम्ही जर प्रॉपर बघत असला तर मग तुमका दाखवून आणते, कारण बरेच लोक असे असतात ना मिस करतो रडते गोष्टी काहीतरी हा बघूचा होता अरे दिल्यानंतर आणि गर्मी खूप असा हे खरा बोललो आणि गर्मी खूप असा. तर म्हणजे कसं वाटलं बाजार कुडाचो आणि सगळा जवळजवळ असा ना रेल्वे स्टेशन जवळ असा, तर म्हणजे ताका दाखवू जाऊ नाही, तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बघा पण असत भाजीवाल्यांची दुकानं जास्त नाही थोडी असत का बाजारपेठ नाही. तर मंडळी आता भेटते संध्याकाळी डायरेक्ट, कारण आता जर गाडीवर जरा लक्ष देते जरा फिराकत दिवस गेलो. तर म्हणजे जसं की मागाशी बोला होते म्हणजे आमच्याकडे काय असेसरी नाही म्हणजे चांगले चांगले, पण दाखवतो प्रयत्न असा दाखवची मला माझा जिद्द असा, तर एक दिवस करतले आणि एक दिवस सगळा तुम्हाला दाखवतो जबरदस्त जबरदस्त, तर असं सपोर्ट करीत राहा जसे करताय तसे. तर आता भेटूया संध्याकाळी डायरेक्ट. तर मंडळी परत एकदा तुमचं वेलकम बॅक, तर मी तुम्हाला आता भेटतोय पावणेच्या रस्ता. तर म्हणजे मी आलोय आपण गावात, तर म्हणजे आपण म्हणलं कोण असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर तुमच्या गावात मी पोहोचलोय आणि इकडे आता आलोय तर बाजारपेठेच्या थोडासा पुढे आलोय, तर इकडे आलोय तर तुम्हाला आता बाजारपेठ थोडीशी दाखवेल, लहान आहे बाजारपेठ आणि मच्छी मार्केट त्यांना विचारले तर त्यांनीच मला दाखवलं की इथे मच्छी मार्केट असतं म्हणून, तर ते तुम्हाला दाखवून जातो आता आता. तर इकडनं कोण असाल तर नक्की कमेंट करा आणि सांगा, मी इकडच्या आत म्हणून तुम्हाला दाखवतो आता बॅक कॅमेरा. तर मंडळीच्या तुम्ही समोर बघताय आता हे शेड कसा केलेलं आहे ना, हे मच्छी मार्केट आहे आणि इकडे ते मला बोलत होते की फ्रेश मासे भेटतात, आता पुढे कोचऱ्याला वगैरे मला वाटतं लिला बसतो, तर त्याच्यामध्ये बोलत होते की इकडे फ्रेश मासे भेटतात म्हणून. आणि म्हणजे हेडफोन झाला आहे माझा स्विच ऑफ, तर आवाज आता कितपर्यंत खेचतोय काय माहिती,
आणि आता हे तुम्ही बघताय, तर ही आहे बाजारपेठ, तिकडे छोटीशी आहे. तर आपल्याला जायचं लेफ्ट साईडला डायरेक्ट वे टू कुडाळ. इकडनं गाड्या वगैरे येतच असतात सारख्या. पहिली गोष्ट चांगली आहे म्हणजे रोड एकदम असा आहे ना तेलासारखा एकदम तूर दे. पुढापासून इकडेपर्यंत मला अजिबात रोड खराब भेटलेला नाही. त्या साईडला तर नाही होत आणि इकडे जरासा कुठेतरी नॉर्मल खड्डे असतात ना, नॉर्मल तसा आहे. तर जाताना इकडे तलाव पण लागतो पाठ साईडला जाताना, म्हणजे शिप्पी एअरपोर्टला जाताना. तर तो पण जाताना जाऊया आणि इकडे माऊली मंदिर आहे तर त्याचं पण दर्शन घेऊन जाऊया एवढ्या लांब आलोय तर. आणि या गाडीमुळे सगळं साध्य होतं की वेगवेगळ्या ठिकाणचं दर्शन घ्यायला मला मिळतंय. जाऊया पटापट. इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे तर हा रोड जातो म्हणजे चिपी एअरपोर्टच्या तिकडे, चिपी एअरपोर्ट. त्याच्यानंतर आपले तारकर्ली बीच वगैरे सर्व तुम्ही बघू शकता इकडनं. आणि इकडे समोर मोठं तळ आहे, तळ का तलाव आहे, तर ते तुम्हाला दिसेल. आता दाखवतो तुम्हाला. गाडी इथे पार्क करूया पाठीमागे. तर म्हणजे तुम्हाला बोलत होतो मी या तळ्याबद्दल बोलत होतो, तर खाली तर जात नाही आता मला, तर घाई आहे, परत जायचं आहे मला कुडाळला. तर अशा प्रकारे मस्त पर्यटन स्थळच आहे, बघताय व्यवस्थित केलेलं आहे. आणि इकडे कमळाची फुलं वगैरे आहेत. तर तळा बघा कसलं एकदम जबरदस्त आहे आणि भारी वाटते उंचावरणे, एकदम भारी जबरदस्त वाटते बघा कसलं खतरनाक. आणि करेक्ट या साईडला मंदिर आहे रोडला लागूनच, श्रीदेवी माऊली मंदिर. तर जाऊया आतमध्ये आणि पाया पुढे नेऊया. मंडळी पाया वगैरे तर पडून झालेला आहे आणि आतमध्ये काय जायला मिळणार नाही कारण आम्हाला आहे अडचण. आणि या मंदिराची माझी एक जुनी आठवण आहे. तर मंडळी मी पक्वाज वादन करतो, तर ते सोलो वादन असतं. तर सगळ्यात पहिलं सोलो वादन माझं इकडे झालं होतं, म्हणजे जे मला शिकवायचे तर त्यांचे गुरु होते, तर त्यांचा प्रोग्राम इकडे चालू होतं. तर त्यांच्या म्हणजे जे शिकवायचे त्यांच्या शिष्याचा मी शिष्य होतो पहिला, ज्याने इकडे सोलो वादन केलं. तर त्याच्यामुळे माझी आठवण आहे इकडे मोठी लहान असतानाची. तर मंडळी इयरफोन्स झाले स्विच ऑफ, त्याच्यामुळे आवाज जास्त खेचणार नाही आणि आतमध्ये काय जाऊ शकत नाही पुढे कारण अडचण आहे आम्हाला. तर त्याच्यामुळे तर आता पटापट आपण जाऊया आपल्या स्टँडवर. आणि गरम पण होते बेकार जबरदस्त, जबरदस्तच बोलतो, बेकारपेक्षा जबरदस्त बोलतो एवढा गरम होते. बाकी तुम्हाला दिसतच असेल अवतार. तर काय नाही, तर आलो तर आजच्या दिवसाला देवदर्शन आणि हा योगायोग होता. माझं काही हे नव्हतं ठरलेलं, काही अचानक घडलेलं. तर जसं की तुम्हाला बोलत असतो मी दरवेळेस, तर देवदर्शनाचे योगायोग मला लागून येतात ॲटोमॅटिक, काय माहिती नाही कशामुळे, पण चांगलं वाटतं एकदम. दर्शन करून झालेलं आहे तर आता आपण पटापट जाऊया आपल्या स्टँडवर. A few moments later. तर मंडळी भेटतोय तुम्हाला डायरेक्ट घरी. आणि घरी येऊन मला खूप वेळ झालेला आहे आणि आता बसलोय जेवायला, म्हणजे 9:30 वाजलेले आहेत करेक्ट. तर गाडी वगैरे सगळा धुवून झालेला आहे आणि आज येताना कुडावरनं मी फर्स्ट टाइम भाजी घेऊन आलो घरी येताना. भाजी म्हणजे टोमॅटो आणि मोठावाला वांगा घेऊन आलो होतो, दिसला मला पाहिजे होता. तर आज मला वाटतंय हे भरीत आहे 100%. आईने अगदी व्यवस्थित बनवलेलं आहे, तर टेस्ट करून बघतो. आणि माशाची कढी आहे, मस्त मासा ताई. इस्वन म्हणजे सुरमय ना, सुरमय. तर म्हणजे तुम्ही बघू शकता, तर अशी चव घेऊन बघतो कसं झालाय. बरा बरा म्हणजे भारी, वांगे आवडतात माका. लसूण विसून घालून आहे, जबरदस्त केला आहे एकदम. तर पटापट जेवण घेऊया, तर तुम्ही पण या जेव. सगळे जेव बसलो होतो आम्ही. तर फायनली जेवण पण झालेलं आहे आणि आलो खालच्या घरी. खूप दिवस आलो नव्हतो आणि इकडे आलो नव्हतो म्हणजे येतोय, पण ब्लॉग इकडे एंड केलेलं नव्हतं. तर आज इच्छा झाली इकडे ब्लॉग एंड करायचा. तर बघितलं तसं तुम्ही कुठे कुठे गेलो, बाजारात वगैरे गेलो. आणि जास्त करणं आम्ही बोलतोय तसं तुम्हाला नॅचरल बोलणं चांगलं वाटतं. तर ज्या फ्लोमध्ये आम्ही बोलतोय डेली, म्हणजे
प्रत्येकाशी असाच बोलतो, जर काय घ्यायला गेलो तर ज्या टोन मध्ये आता बोलतोय तसाच बोलत असतो दरवेळेस मी. तर ते तुम्ही बघताय, मला काय सांगायची गरज नाही. तर तुम्ही जसं सपोर्ट करताय तसंच करत राहा. तर आज मालवणी बोलण्याचा प्रयत्न केलाय मध्ये मध्ये जास्त करणं, तर ते मालवणी ऑटोमॅटिक निघतंय आमच्या वातावरणात आल्यानंतर. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.